आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळीच्या आदर्श बालक मंदिरात विज्ञान प्रदर्शन संपन्न. बाल चमूनी अनेक वैज्ञानिक प्रयोगाचे केले प्रदर्शन. कोथळी येथील आदर्श बालक मंदिरात आज विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग सादर केले. सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या कोथळी येथील आदर्श बालक मंदिर या शाळेने आज शाळेच्या आवारात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू विद्यार्थ्यांनी तयार करून आणल्या होत्या. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन फेडरल बँकेचे शाखा अधिकारी घनश्याम पुजारी, अंजुम निवडे आणि सौ सीमा कुपाडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने वैज्ञानिक प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याचे विज्ञान हे उद्याचे तंत्रज्ञान आहे. विद्यार्थ्यांमध्ये आतापासून संशोधन करण्याची वृत्ती निर्माण व्हावी या हेतूने हे प्रदर्शन भरवले असल्याचे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अमृता पाटील यांनी सांगितले. आज आदर्श बालक मंदिर कोथळी या विद्यार्थ्यांनी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड व्हावी, त्यांचं विज्ञानाशी नातं आणखीन दृढ व्हावं यासाठी त्यांना छोटे छोटे प्रयोग करण्यास सांगितले होते आणि त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या केलेले आहेत. यामध्ये पालकांचेही उत्तम सहकार्य लाभले, तसेच संस्थापकांचे आणि इतर शिक्षकांचे सुद्धा सहकार्य लाभले, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. सकाळी 11 वाजल्यापासून प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले. उद्घाटन प्रसंगी संस्थेचे चेअरमन आदगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन भीमगोंडा बोरगावे, सचिव बापूसो इंगळे, अनिल बोरगावे, प्रमोद कवटेकर, व्ही बी चौगुले, सातगोंडा पाटील, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी, शिक्षिका दीपांजली गुमांना, पूजा पाटील, छाया कटारे, पूजा उगारे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संशोधनातून देश प्रगतीपथावर चालतो आणि देशाच्या प्रगतीसाठी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती असायला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि साक्षरता त्यांच्यामध्ये रुजायला पाहिजे. लहानपणापासूनच मुलांच्यावर एवढे चांगले संस्कारांनी मॅडमांनी घडवलेले आहेत. त्याच्यापासून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कसे बनवायचे आणि मॅडमांनी सांगितलेलं आहे आणि प्रयोग कसा करायचा पुढे, याच्यातूनच काही मुलं एखादुसरी मुलं संशोधक होती. त्यामुळे मी मॅडमांचं खरोखर मनापासून मी आभार मानते. मॅडमांनी लहानपणापासूनच मुलांना चांगले घडवायचा प्रयत्न केलेला आहे. माझं नाव संस्कृती सुदर्शन पाटील. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पैसे छापण्याचे मशीन. प्रयोगाची साहित्य आहे 1 लाकडी ठोकळा, 2 पुठ्ठे, 2 सिस्पेन्सिल, 2 पुठ्ठ्याचे चौकोन तुकडे, 2 पुठ्ठ्याचे चौकोन तुकडे, कारशीट पेपर, गोटिव कागद, गम आणि चिकटपट्टी. प्रथम लाकडी ठोकळा घेतले, मग त्याला दोन्ही बाजूने त्यांना आकार देऊन पुठ्ठे चिटकवले, त्याला 2 होल पाडून 2 सिस्पेन्सिल होलामध्ये घातले, त्याला छोटे तुकडे चिटकवले, कारशीट पेपर गुंडाळून घेतले, त्यांना गोटिव कागद चिटकवले, गमने गोटी. महानकारी न्यूज साठी कोथळीहून अभय बाळकुंजे.